नमस्कार मराठी बांधवांनो, शेअर मार्केटची भीती तुम्ही सोडून द्या आणि शेअर मार्केटमध्ये एखादी चांगली कंपनी पाहून त्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो। तर इथं पहा, इथं तुम्हाला एका कंपनीचा चार्ट दिसत आहे। तर आज एक दिवसामध्ये या कंपनीनं 30 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे, म्हणजे 2.11% इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर मागील एक लक्षात घ्या, आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर श्रीमंत का होऊ शकतो, कारण एवढं रिटर्न बँका कधीही देत नाहीत, त्यामुळं आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे। तर मागील 5 दिवसामध्ये पहा, मागील 5 दिवसामध्ये या शेअर्सने 19 रुपये इतकं रिटर्न दिले, म्हणजेच 1.29% इतकं रिटर्न दिले। मागील 1 महिन्यामध्ये पहा, बघा चार्ट कसा सुंदर आहे, 123 रुपये इतकं रिटर्न दिले, जवळपास 9.5% इतकं रिटर्न या शेअर्सने दिलेलं आहे। तर मागील 6 महिन्यामध्ये पहा, तोही चार्ट कसा आहे, चढता चार्ट आहे। थोडंसं ऑटोमोबाईल क्षेत्रातील ही कंपनी आहे, दिग्गज अशी कंपनी आहे, ट्रॅक्टर क्षेत्रातील ही कंपनी आहे। 16.92% इतकं शेअर्स या कंपनीने दिलेलं आहे, म्हणजेच 215 रुपये इतकं रिटर्न या शेअर्सने दिलेलं आहे। तर मागील 1 वर्षामध्ये पहा, मागील 1 वर्षामध्ये या कंपनीनं 15%, म्हणजेच 202 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर मागील 5 वर्षामध्ये या कंपनीचा चार्ट बघा, किती सुंदर असा चार्ट आहे। तर मागील 5 वर्षामध्ये 296.70%, म्हणजेच 1114 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर आपण याचा मॅक्झिमम चार्ट पॅटर्न पाहूया, तो किती सुंदर आहे बघा, किती सुंदर असा चार्ट पॅटर्न आहे। जवळपास 1924%, म्हणजेच 1416 रुपये इतकं रिटर्न या कंपनीने दिलेलं आहे। म्हणजेच ज्यावेळेस ही कंपनी NSE मध्ये लिस्ट झाली, त्यावेळेस या कंपनीचा जो शेअर्स होता तो जवळपास 68 रुपयाला या कंपनीचा शेअर्स होता। तर आता आपण पाहूया या कंपनीचे सर्व काही पॅरामीटर्स। पॅरामीटर्स पाहण्यापूर्वी आपण पाहूया कंपनीचं नाव। कंपनीचं नाव आहे एस्कॉर्ट लिमिटेड। कंपनीचं नाव आहे एस्कॉर्ट लिमिटेड। एस्कॉर्टचे तुम्ही अनेक ट्रॅक्टर पाहिला असाल, NSE मध्ये एस्कॉर्ट या नावानेच ही कंपनी लिस्टेड आहे। तर आपण पाहूया एस्कॉर्टची सर्व काही माहिती। तर बघा, एस्कॉर्ट लिमिटेड ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी आहे। तर या कंपनीचे सर्व काही पॅरामीटर्स आपण पाहूया। मार्केट कॅपिटल बघा, 20,089 करोड इतकं आहे। त्यानंतर PE 20.77, अतिशय छान असा PE आहे। नंबर ऑफ शेअर्स 13.48 करोड आहेत। PB 3.61, तोही खूप छान आहे। फेस व्हॅल्यू ही 10 आहे। कंपनी डिव्हिडंड चांगल्या पद्धतीने देते, 0.5% इतकं डिव्हिडंड या कंपनीने दिलेलं आहे। त्यानंतर कंपनीकडे कॅश 1316.52 करोड इतकं कॅश आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कंपनी ही डेप्ट फ्री आहे। कंपनी बघा, चार्ट जर चढता चार्ट असेल, कंपनी डेप्ट फ्री असेल, कंपनी प्रॉफिटमध्ये असेल, तर आपणाला डिव्हिडंड कंपनी देणार, आपल्या शेअर्सची किंमत वाढणार, आपला फायदा होणार। त्यामुळं अशी चांगली कंपनी पाहूनच आपण त्यामध्ये गुंतवणूक करायची आहे। कंपनीची प्रॉफिट ग्रोथसुद्धा खूप महत्त्वाची आहे। प्रॉफिट ग्रोथ बघा, कंपनीची किती सुंदर अशी प्रॉफिट ग्रोथ आहे, 80.2% कंपनीची प्रॉफिट ग्रोथ आहे। सेल्स ग्रोथसुद्धा खूप सुंदर आहे, 20.28%। त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी 19.76%, ही चांगली आहे। रिटर्न ऑन कॅपिटल इक्विटी 20.31%, अतिशय सुंदर अशी ही कंपनी आहे। त्याचबरोबर आपण इतर कंपन्यांचं जर तुलना केलो तर बघा, HMT ट्रॅक्टर आहे, VST ट्रॅक्टर आहे, त्यानंतर ट्रिलर ट्रॅक्टर आहे, महिंद्रा ट्रॅक्टर आहे। सर्वात चांगली कंपनी जर कोणची असेल तर एस्कॉर्ट ही कंपनी सर्वात चांगली आहे। मार्केट कॅपिटल बघा, जवळपास या बाकीच्यापेक्षा इतरापेक्षा या कंपनीचं खूप चांगलं आहे। त्यामुळं आपण या कंपनीमध्ये अवश्य गुंतवणूक करू शकतो। आता शेअर होल्डिंग पॅटर्न बघा, कंपनीचं जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे ते प्रमोटर्सकडे 36.59% आहे। पब्लिककडे किती जास्त पॅटर्न आहे बघा, म्हणजे पब्लिकचा या कंपनीवर खूप मोठा विश्वास आहे। 36.5% शेअर्स पब्लिककडे आहेत। त्यानंतर ज्या फॉरेन संस्था आहेत, फॉरेन बँका आहेत, त्यांच्याकडे 21.28% आहे। भारतातील ज्या बँका आहेत त्यांच्याकडे 5.63% इतके शेअर्स या कंपनीकडे आहेत।
त्यानंतर आता आपण पाहूया कंपनीचे जे क्वार्टरली रिझल्ट आहेत, या वर्षभरातले जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट पाहूया. तर बघा, जून 2020, सप्टेंबर 2020, डिसेंबर 2020, मार्च 2021 आणि जून 2021, हे एक वर्षाभरामध्ये, लक्षात ठेवा, एक वर्षामध्ये जे नेट प्रॉफिट असतं ते थोडंसं कमी जास्त होत असतं, 92 करोड, त्यानंतर 229 करोड, 280 करोड, 271 करोड, 185 करोड, ठीकठाक आहे, चांगल्या पद्धतीनं वाढत आहे. आपण कंपनीचा जे प्रॉफिट आणि लॉस, मागील 5 वर्षामध्ये कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, मार्च 17, मार्च 18, मार्च 19, मार्च 20 आणि मार्च 21, या 5 वर्षामध्ये या कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते नेट प्रॉफिट पाहिल्यानंतर आपणाला कंपनी फायद्यामध्ये आहे का तोट्यामध्ये आहे लगेच लक्षात येतं. नेट प्रॉफिट बघा कंपनीचा, 17 मध्ये 160 करोड, 18 मध्ये 344 करोड वाढलेला आहे, 19 मध्ये 484 करोड परत वाढलेला आहे, 20 मध्ये 485 करोड, 1 करोडनं कमी झालेला आहे, आणि परत 21 मध्ये डायरेक्ट 874 करोड, दुप्पट प्रॉफिट या कंपनीत झालेला आहे. म्हणजेच कंपनी ही अतिशय प्रॉफिटमध्ये कंपनी आहे. तर अशी चांगली कंपनी, प्रॉफिटेबल कंपनी पाहून आपण त्या कंपनीमध्ये गुंतवणूक ही अवश्य करू शकतो. कंपनीची स्ट्रेंथ बघा, कंपनीची जी स्ट्रेंथ जर तुम्ही पाहिलात तर कंपनी हॅज शोन गुड प्रॉफिट ग्रोथ, जवळपास 36.36% इतकी मागील 3 वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ आहे. कंपनीनं त्याचं जे व्याज आहे ते व्याज कमी केलेलं आहे, जवळपास 6.65 करोड, म्हणजेच कंपनी अतिशय डेब्ट फ्री कंपनी आहे. त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी ही सुद्धा खूप छान आहे, 23.58%. कंपनी इज व्हर्च्युअली डेप्ट फ्री, म्हणजेच कंपनी व्याजमुक्त कंपनी आहे. कंपनीकडं जो इन्व्हेस्ट कव्हरेज रेशो 106.38%, तोही खूप छान आहे. कंपनीचा जो पी जी रेशो आहे तो 0.33%, तोसुद्धा खूप छान आहे. अतिशय चांगली अशी कंपनी आहे. तर या कंपनीमध्ये तुम्ही अवश्य गुंतवणूक करू शकता. धन्यवाद.